हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुम्हा सर्वांचं कुक कॅन बेक विथ शीतल चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत करते. कुरकुरे खायला लहान मोठे सर्वांनाच आवडतात, पण हेच कुरकुरे आपण घरी घरच्या सामानापासून अगदी सोप्या पद्धतीने बनवले तर चला तर मग आज आपण कुरकुरे बनवूया. आता शेगडीवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये एक कप पोहे आपण व्यवस्थित भाजून घेऊ. असे छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजायचे. आता गॅस बंद करून त्यांना थंड करून घेऊया. आता पोहे पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची पावडर करून घेऊ. आता हे पोह्याचं पीठ आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि यात आपण घालूया 1/2 कप बेसन. आता या पिठामध्ये आपण 1.5 कप पाणी थोडं थोडं करून घालणार आहोत आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घेणार आहोत. जर जास्त गुठळ्या होत असतील तर अशा प्रकारे आपण हाताने मोडून सुद्धा घेऊ शकतो. आता हे पीठ आपण शेगडीवर ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया. पीठ शिजत असतानाच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. पीठ थोडं घट्ट होऊ लागलं की आपण यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा ॲड करू आणि त्याचबरोबर 1 टीस्पून व्हेजिटेबल ऑइलसुद्धा घालूया. हे पीठ शिजत असताना याला सतत ढवळत राहायचं आहे. आता अशा प्रकारे आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि याला झाकून थोडंसं थंड करायला ठेवूया. आता पीठ कोमट असतानाच आपण एका प्लेटमध्ये या पिठाच्या गोळ्याला काढून घेऊया आणि यामध्ये आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालू, ज्यामुळे आपले कुरकुरे मस्त कुरकुरीत होतील. आता कॉर्नफ्लोअर आपण व्यवस्थितपणे या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आता अशा प्रकारे कॉर्नफ्लोअर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या दोन्ही हातांना तेल लावून घेऊ आणि त्यानंतर याचे लहान लहान गोळे करून घेऊ. आता गोळे करून झाल्यानंतर पोळपाटाला तेलाचा हात लावून घेऊ आणि पोळपाटावरती प्रत्येक पिठाचा गोळा ठेवून अशा प्रकारे त्याला बोटांच्या सहाय्याने कुरकुरेचा शेप देणार आहोत. आता कुरकुरे तेलामध्ये फ्राय करण्याआधी आपण कुरकुरेसाठीचे जे सीझनिंग आहे ते बनवून घेऊया. त्यासाठी आपण घेऊया 1 छोटा चमचा लाल तिखट, त्यामध्ये घालूया 1/2 लहान चमचा मीठ, त्यानंतर यामध्ये आपण 1/2 चमचा चाट मसाला घालून याला छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपलं कुरकुरेचं सीझनिंग तयार झालेलं आहे. आता कुरकुरे फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये आपण भरपूरसं तेल गरम करून घेऊया. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कुरकुरे सोडूया. गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे कुरकुरे तळायचे. जर थंड तेलामध्ये तुम्ही तळले तर हे तेलात विरघळून जात. कुरकुरे तेलामध्ये सोडल्यानंतर ते हळूहळू सोडवून घ्यायचे, कारण ते एकमेकांना चिकटलेले असतात. आणि आता मीडियम गरम तेलामध्ये कुरकुरे छान कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया. आता आपण जे सीझनिंग बनवलेलं आहे, जो मसाला बनवलेला आहे, तो या कुरकुरेवरती छानपैकी पसरून घेऊया आणि त्यांना अशा प्रकारे टॉस करून घेऊया. अशा प्रकारे साध्या पोह्यांपासून आपण विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह कुरकुरे घरीच तयार केलेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.